राजधानी दिल्लीतील गोकुळपुरी परिसरात एक मोठी दुर्घटना घडलेली आहे काल रात्री उशिरा दिल्लीच्या झोपडपट्टीला आग लागली या आगीत होरपळल्यानं सात जणांना प्राण गमवावे लागले अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आली आहे मात्र आगीत तीस झोपड्या जळून खाक झाल्या असून सात जणांचा सा त्यामध्ये मृत्यू झालाय या आगीचं नेमकं का कारण अद्यापही अस्पष्ट आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत शोक व्यक्त केलाय ही दुःखद बातमी ऐकायला मिळाली मी स्वतः तिथे जाऊन पीडित कुटुंबांची भेट घेईन अशी माहिती केजरीवाल यांनी दिली आहे